शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयात 31 मार्चपर्यंत वासंतिक वामन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक चौकानजीकच्या शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयात वासंतिक वमन शिबिराचं आयोजन 15 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत करण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7, शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग क्रमांक 10 मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. वसंत ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या शरीरात कफ दोषाचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळं कफाचे आजार या ऋतूत जास्त जाणवतात. ते कमी करण्यासाठी रोगी आणि निरोगी यांनी वसंत ऋतूमध्ये वमन करून घेणं लाभदायक ठरतं. या शिबिरात त्वचाविकार, श्वसनविकार, पोटाचे विकार, ॲलर्जी विकार, मानसिक आजार, सौंदर्य समस्या, महिलांचे आजार यावर उपचार करण्यात येणार आहेत. दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात वमन कर्म केलं जाईल अशी माहिती वैद्य प्रशांत लांडे आणि वैद्य आशाराणी मेडीदार यांनी दिली. यावेळी प्राचार्य आणि अधीक्षक डॉक्टर विद्यानंद कुंभोजकर, उपाधीक्षक डॉक्टर वीणा जावळे, कार्यकारी अधिकारी अनुप दोषी यांची प्रमुख उपस्थिती होती. सेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद महाविद्यालय एंड हॉस्पिटल सोलापुर, इस महीने के 15 तारीख से लेकर 28 तारीख तक हमने वासंतिक वमन शिविर का प्लान किया है, रखा है. तो ये जो वासंतिक वमन प्रोसीजर है वो पंचकर्मा में ये प्रोसीजर है जो श्वास रोग, त्वचा विकार, वंदित्व ऐसा आदि मनोविकार ऑल्सो आदि विकारों में फ़ायदेमंद बोला जाता है या माना जाता है. तो हॉस्पिटल की तरफ से हम सब ने आपको इस शिविर का फ़ायदा लेने का आह्वान देते हैं या इनवाइट करते हैं. आप सब लोग इस शिविर का फ़ायदा लें.